वडेट्टीवारांचे स्टेटमेंट कसे बदलले बघा. ज्यावेळी इम्पेरिकल डाटाचा विषय हा मी मांडला आणि राज्याच्या महाधिवक्त्यांनी सांगितलं बरोबर आहे, त्यानंतर यांनी 3 महिने काढले, पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले, रिव्ह्यू पिटिशन टाकली, ती रिव्ह्यू पिटिशनही रद्द झाली. मग यांच्या लक्षात आलं, कारण जो ओबीसी समाजामध्ये अनरेस्ट तयार झाला, त्या अनरेस्टमुळे मग राज्य मागासवर्ग आयोग तयार केला आणि त्यानंतर वडेट्टीवारजी, मी तर बावनकुळेजी त्यांचा तो व्हिडिओच काढा, तो आता रोज आपण लोकांना दाखवू. वडेट्टीवारजी म्हणाले 2 महिन्यामध्ये एम्पेरिकल डाटा जमा करतो, 2 महिन्यामध्ये. आणि मग 2 दिवसापासनं नाना पटोले, छगन भुजबळजी, वडेट्टीवारजी यांनी नवीन सूर आलोपणं चालू केलं, मोदींनी डेटा दिला नाही, मोदींचा डेटा पाहिजे. हा सूर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे बावनकुळेजी, कोणाच्या तरी दबावाखाली आता हा सूर सुरू आहे. कारण या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसी मंत्र्यांची हालत काय माहिती आहे? या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एखाद्या ताटामध्ये चटणी आणि कोशिंबीर असते, एखाद्या ताटामध्ये लोणचं असतं. त्याचं जेवढं महत्व असतं ना, दुर्दैवाने आमच्या ओबीसी मंत्र्यांचं तेवढंच महत्व आहे. ते खासगीत आमच्याशी बोलताना काय सांगतात हे मी सर्वांसमोर सांगत नाही, त्यांचंही राजकीय भवितव्य आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या राजकीय मालकांनी जे सांगितलं आहे ते बोलल्याशिवाय ते दुसरं काहीच करू शकत नाही. पण यांचं षडयंत्र आहे, हे षडयंत्र आहे की पुढच्याही निवडणुका ज्या फेब्रुवारीत होणार आहे, 85% महाराष्ट्र फेब्रुवारीमध्ये निवडणुकीला जातो, तोपर्यंत हे आरक्षण होऊ द्यायचं नाही. म्हणजे ओबीसीला या ठिकाणी या आरक्षणापासून वंचित ठेवायचं.